अकोले तालुक्याचे लोकनेते अशोकराव भांगरे यांना शास्रू नायनांनी शेंडी येथील अमरधाममध्ये अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता भांगरे यांच्या अकाली निधनानं अकोले तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर परिसरातील शाळांमध्ये श्रद्धांजली वाहून शाळेला सुट्ट्या देण्यात आल्या अकोले तालुक्यातल्या शेंडी भंडारदरा येथील अशोक यशवंत भांगरे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माजी सभापती आदिवासी विकास महामंडळ संचालक आणि विद्यमान अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते तालुक्याच्या विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासोबत त्यांनी काम केलंय तर विरोध देखील केला अलीकडेच झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पॅनल निवडून आला गुरुवारी सायंकाळी सात वाजता ते घरी असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यांना त्यांचे चिरंजीव अमित पत्नी सौ सुनीता यांनी नाशिक येथील एसएमबीटी रुग्णालयात हलवलं मात्र उपचार घेत असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालावली नातेवाईकांना अनपेक्षित घटनेमुळे अतिव दुःख झालं अकोले तालुक्यात घटनेचं वृत्त कळताच तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते शेंडी येथील भांगरे यांच्या निवासस्थानी उपस्थित झाले तर राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार भानुदास मरकुटे माजी आमदार वैभव पिचड आमदार डॉक्टर किरण लहामट सत्यजित तांबे अगस्तीचे अध्यक्ष सीताराम गायकर मधुकर नवले सीताराम भांगरे भानुदास तिकांडे तसंच विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वर्गीय अशोक भांगरे यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी विरोधी पक्ष अजित पवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले अकोले तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी प्रामुख्यानं काम केलेले अशोकराव भांगरे सर्वांच्यात परिचित होते त्यांच्या जाण्यानं संपूर्ण तालुक्याला दुःख झाले आहे न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे एस्त मीडिया अकोले